मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शनिवारी गोळीबार करून 27,45,000 रोकड लुटून पसार झालेल्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. टोळीतील 6 जणांना पकडलं असून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. टोळीकडून 11,18,000 रोकड, 7 मोबाईल, 3 दुचाकी, कोयता असा 13,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मार्केट यार्ड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून आरोपींना पकडलंय अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अंगाड्याचे जे आपला ऑफिस असतात त्या ठिकाणी एक फायर आर्मचे वापर करून हवेत फायरिंग करून एक डकैती झाली होती. त्याच्यामध्ये टोटल 27.50 लाख रुपयाची माल ते घेऊन गेले होते. 2 दिवसाच्या आत पुणे पोलिसाचे खंडणी विरोधी पथक त्याच्या नेतृत्व शिवभाग मारे करत आहेत. त्यांनी सगळे बातमी काढून सायंटिफिक ॲनालिसिस करून हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे की असा अंगडियाकडे पैसे असतात, ते पैसे कॅशचे असतात आणि बहुतेक ते कंप्लेंट करत नाही असं त्यांची धारणा. आत्तापर्यंत आपण 7 आरोपी अटक केलेले आहेत. आणखी 4 ते 6 आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहेत. 7 पैकी 2 लोकांवर आधी मोका लागलेला होता, ते एक मोकाचे फरारी होता आणि एक अटक झाला होता. सगळे केसेसचे आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. बरेच दिवसानंतर आपल्याकडे अशी काही घटना घडली होती ज्याच्यामध्ये फायर आर्मचा वापर किंवा डकैतीसारखा नाहीतर आपला गेले 1 वर्षामध्ये कोणतीही घटना होत नव्हती. आणि ही घटना झाल्यानंतर आपण सगळे चिंतित झालो की म्हणजे काय काय साखळे सुरू होत आहेत काय. आणि 48 तासाच्या आत घटना डिटेक्ट झालेली आहे आणि बहुतांश मेन आरोपी आपले ताब्यात आहेत.